कोरोना व्हायरसचा हाहाकार जगभर पसरला असताना आता महाराष्ट्रातील नांदेडला सुद्धा कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आलाय। त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय, पण आरोग्य विभागानं मात्र नागरिकांना भीती न बाळगण्याचं आवाहन केलंय। सध्या चीनमध्ये कोरोना या आजारानं थैमान घातलं असून बऱ्याच जणांना या संसर्गामुळे आपला जीवही गमवावा लागलाय। आता या आजाराचा संशयित रुग्ण हा नांदेड इथं आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हा रुग्ण काही कामानिमित्त चीन इथं गेल्यानंतर त्याला या आजाराची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे। रुग्णाला आजाराचे लक्षण असल्याचं समजल्यानंतर तो स्वतः रुग्णालयात दाखल झालाय। संबंधित रुग्ण हा सध्या नांदेड येथील शंकरराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेत असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे। आपण नांदेड जिल्ह्यातील जनतेला काय आवाहन करणार? नांदेड जिल्ह्याच्या जनतेला मी पहिलं आवाहन करतो आपल्या माध्यमातून की ह्या सिच्युएशन ह्या अशा परिस्थितीमध्ये कोणीही घाबरून जाऊ नये। आपल्याकडे कोणती अशा प्रकारची विशेष लागण अजिबात नाही आहे। आपल्याकडे एक रुग्ण आहे उमेश पाटील नावाचा, त्याला आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ॲडमिट केले। त्याच्यासोबत त्यांचे मोठे बंधू आहेत, त्यांना आपण ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट केले। ते काही चायनाहून आलेले नाही आहेत, तरी देखील खबरदारी घ्यायची म्हणून जास्त खोकला, जास्त सर्दी, श्वास घ्यायला त्रास असेल तर त्यांनी ताबडतोब श्री गुरु गोविंद सिंग स्मारक रुग्णालयामध्ये इथे किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन त्वरित डॉक्टरांना संपर्क साधावा। दुसरी सर्वात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये हा रुग्ण हा रोग कोरोना व्हायरस इन्फेक्शन हे स्वाईन फ्लूसारखंच असतं। जसं स्वाईन फ्लूमध्ये आपण शिंकताना काळजी घेतली पाहिजेत, रुमाल ठेवला पाहिजे, जास्त क्राउडेड प्लेसेसमध्ये आपण नाही गेलं पाहिजे, नंतर पाणी भरपूर पिलं पाहिजे, जेवणाच्या अगोदर आपण स्वच्छ हात धुवून जेवले पाहिजेत आणि घाण कचरापासून आपण दूर राहिलं पाहिजे। आपला परिसर हा स्वच्छ असला पाहिजे, हे एवढं मी याच्यातून सांगू शकतो। आणि अजिबात काळजी करायचं कोणालाही काही कारण नाही। प्राथमिक उपचार म्हणून काय घ्यायला पाहिजे? प्राथमिक उपचार म्हणून घ्यायचा ताबडतोब त्यांनी कोणत्याही कुणाला जास्त असं वाटते आपल्याला श्वास घ्यायला त्रास आहे, घशामध्ये खूप त्रास असेल, ताबडतोब त्यांनी डॉक्टरांच्या सरकारी डॉक्टरांनाच दाखवा।